गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले. हाँ पर कैसे? आसान है. जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है. पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ. पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859. झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव. आषाढी एकादशीच्या निमित्ताने केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या माध्यमातून गेल्या 11 वर्षापासून वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वेचे आयोजन या प्रसंगी करण्यात येत असते. आज दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 1:30 रक्षा खडसे यांच्या माध्यमातून भुसावळ पंढरपूर रेल्वेला हिरवी झेंडी दाखवत ही रेल्वे पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या सौजन्याने या मतदारसंघातील वारकऱ्यांसाठी पंढरपूरकडे जाण्यासाठी विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात येत असते. भुसावळ रेल्वे स्थानकातून आज ही रेल्वे पंढरपूरकडे रवाना झाली आहे. रेल्वे पंढरपूरकडे जात असताना हजारो भाविकांच्यासह केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी स्वतः टाळ मृदुंगाच्या गजरात पावली खेळताना पाहायला मिळाल्या आहेत. या संदर्भात केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे व भाविक नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात. सगळ्यांना माहीत आहे की आपलं महाराष्ट्र देवता पंढरपूरला जाण्यासाठी जी आपली वर्षानुवर्षाची परंपरा जी आहे की वारकरी जे आपले सगळे वारकरी संप्रदायाचे जे जेवढेही भक्त आहे किंवा वारकरी लोक आहे ते दरवर्षी पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्ताने दर्शनासाठी जात असतात. आपण बघतो की म्हणजे 1 महिन्यापासनं दिंडीच्या माध्यमातून बरेचसे लोक पंढरपूरला जात असतात आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारकडनं बऱ्याचशा शासकीय बसची पण व्यवस्था केली जाते. ट्रेनची सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून व्यवस्था केली जाते. पण जेव्हापासनं मी खासदार झालेली आहे 2014 आणि त्यावेळेस एक संकल्प केला होता की आपणसुद्धा आपल्या मतदारसंघातल्या भाविकांसाठी मोफत रेल्वे सुरू केली पाहिजे की ज्याचा खर्च सगळं मी आणि माझं फाउंडेशन आम्ही करत असतो. तर माझ्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागच्या 10 वर्षापासून मी हे परंपरा कायम ठेवलेली आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी ही ट्रेन तिथे पंढरपूरला पोहोचली पाहिजे. जवळपास 2,500 ते 3,000 लोक ह्या ट्रेनच्या माध्यमातून तिथे दर्शनासाठी जात असतं. एक दिवस ट्रेन पूर्ण थांबते आणि दुसऱ्या दिवशी परत ट्रेन निघून इथे भाविकांना सोडत असते. ह्यावर्षी पण आपण बघू शकतो की खूप चांगला प्रतिसाद दरवर्षीप्रमाणेच आहे आणि आता लोकांना माहीत झालं आहे की आपल्याला जर दर्शनासाठी जायचं असेल आणि ट्रेनच्या माध्यमातून जायचं असेल तर रक्षाताईंच्या माध्यमातून ही ट्रेनची व्यवस्था होत असते. लोकही वाट बघून असतात आणि आपण बघू शकतो की असे सर्वसामान्य ही जनता आहे की जे आयुष्यामध्ये एक वेळ तरी प्रत्येकाची इच्छा असते की आपण एक वेळ तरी विठू माऊलीचे आपण दर्शन घेतले पाहिजे. ह्या अनुषंगाने ह्या ट्रेनचं नियोजन मी करत असते. एक आपण हे सगळं जो काही कार्यक्रम आहे सगळं आमची भारतीय जनता पार्टीची सगळी टीम सगळं नियोजन करत असते आणि मी ह्यासाठी केंद्र सरकारचे सुद्धा खूप खूप आभार मानेल की दरवर्षी आम्हाला ते ट्रेनच्या माध्यमातून सहकार्य करत असतात. अरे आम्ही पंढरपूरला जाताना आम्हाला खूप आनंद होतो आणि आमचं माहेर पंढरपूर आहे. हा पंढरपूर आहे आणि रक्षाताई खडसे यांनी जेव्हापासून गाडी काढली तेव्हापासून आम्ही वारी करीत आहे आणि आम्हाला पांडुरंगाचं फार कौतुक वाटतं आणि पांडुरंग आम्हाला मिळाला की आम्हाला असं वाटतं की आम्हाला आमचे आई वडील मिळाले. जय हरी रामकृष्ण. विमल प्रभाकर कपले. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.